ये ट्रेंडिंग जो अभी कपड़े चल रहे हैं वो सभी तरीके के पैटर्न्स हमारे पास शर्ट्स में, ट्राउजर्स में, टी शर्ट्स में अवेलेबल है। और सबसे मेन बात ये है कि हम इस निराला बाजार के इस मार्केट में हमारे जैसा कलेक्शन कहीं और है नहीं। आप एक जो स्कीम हमने रखी है 2 पे 4 फ्री, ये पूरे मार्केट में कहीं नहीं है। मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब जी दानवे यांना। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवत कराड साहेब, आदरणीय हरिभाऊजी बागडे, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपांजी भुमरे साहेब, आमचे मित्र आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब, माजी मंत्री अतुलजी सावे साहेब, अंबादासजी दानवे, उदयसिंगजी राजपूत, संजयजी सिरसाट, नारायणजी कुचे, आमदार प्रशांतजी बंब, भाजपचे शहराचे अध्यक्ष संजयजी केनेकर, ग्रामीणचे अध्यक्ष विजयजी आवताडे, भारतीय जनता पक्षाचे चिटणीस इद्रिजी मुलतानी, चंद्रकांतजी खैरे, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी 3317 कोटी किमतीच्या 129 किलोमीटर लांबीच्या 4 महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतो आणि 2253 कोटी किमतीच्या 4 कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। मित्रो, या निमित्तानंच नाही तर गडकरी साहेबांनी देशामध्ये या निमित्तानं प्रवास करून जे इतिहासामध्ये आपल्या नावाची एक नोंद केली त्याची प्रचिती आम्ही मुद्दाम लोकसभेमध्ये मित्रो बघतो। जेव्हा कधी लोकसभेमध्ये गडकरी साहेब उभे राहतात आणि आपल्या खात्याची माहिती देतात तेव्हा सर्व पक्षीय खासदार त्या ठिकाणी उभे राहून त्यांना टाळ्याने त्यांचं स्वागत करतात। ही लोकप्रियता गडकरी साहेबांनी केवळ मराठवाड्यात किंवा विदर्भात नाही तर देशामध्ये मिळवलेली आहे आणि म्हणूनच त्यांना केवळ गडकरी नाही तर रोडकरी अशा प्रकारची पदवी लोकांनी या ठिकाणी दिलेली आहे। मित्रो, गावाशी गाव जोडणं, दळणवळणाची साधनं वाढवणं आणि त्यातून त्या भागाचा विकास करणं हे जर आपण बघितलं तर आपल्या भागाचा आपण जर विचार केला तर आज आपला हा संभाजीनगर जिल्हा किंवा संभाजीनगर विभाग याचा जर आपण विचार केला तर गडकरी साहेबांनी धुळ्यापासून तर सोलापूरपर्यंत हा नॅशनल हायवे केलेला आहे। या राज्यामध्ये युतीचं सरकार असताना मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आपल्या सरकारने हा रस्ता केलेला आहे आणि केवळ एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, उत्तर महाराष्ट्र असू द्या, या सर्व ठिकाणी रस्त्याचं जाळं उभं करायचं काम जर कोणा केलं असन तर ते नितीन गडकरी साहेबांनी या राज्यामध्ये नाही
तर या देशामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं गावाशी गाव जोडणं, गावाचा भागाच्या दळणवळणाची साधनं उभी करणं आणि त्यातून त्या भागाचा विकास करणं हा विकासाचं सूत्र आहे. मित्रो, मला आठवतं मी राज्यामध्ये सुद्धा पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. काम करत असताना आम्ही एखाद्या उद्योगपतीला जर असं म्हणलं की तुमचा उद्योग तुम्ही अमरावतीला काढा, तुम्ही अकोल्याला काढा, तुम्ही संभाजीनगरला काढा, तर उद्योगपती यायला उत्सुक नसायचेत. कारण कोणत्याही उद्योगाला जर आपला उद्योग उभा करायचा असेल तर त्याला बाय रोड 3 तासात आपल्या हेडक्वार्टरपासून, मुख्य कार्यालयापासून तर त्या उद्योगापर्यंत जाता आलं पाहिजे ही त्यांची कल्पना आहे. आणि उद्योगपती नाशिकला द्या, ठाण्याला द्या, पुण्याला द्या, मुंबईला द्या, अशा ठिकाणी आपल्याला जागा मागायचेत. त्याचं कारण होतं की दळणवळणाची साधनं आपल्याकडे उपलब्ध नव्हती. पण आज एक किमया झाली की 3 तासामध्ये संभाजीनगरहून नागपूर आणि संभाजीनगरहून मुंबईला जाण्याची सोय आता आपल्या विभागात झाल्यामुळं मोठमोठाले उद्योगसुद्धा आपल्या DMIC मध्ये आता येऊ लागलेले आहेत. केवळ DMIC नाही तर गडकरी साहेबांच्या काळात जालन्याला ड्रायपोर्ट झाला, यावर्षी आम्ही तो ड्रायपोर्ट सुरू करतो. ड्रायपोर्ट आणि DMIC चं अंतर केवळ 35 किलोमीटरचं आहे. आणि आपण जर बघसाल तर पुढच्या काळामध्ये समुद्राच्या काठावर जे काही पोर्टवर जाऊन ज्या काही ड्युटीज भराव्या लागायच्या, बाहेर देशात माल पाठवायच्या व्यवस्था करावं लागायच्यात, त्या पुढच्या काळामध्ये जालन्यामध्ये होणार आहे. आणि DMIC चा जालना, MIDC चा सारा माल हा जालन्यामधून बाहेरच्या देशात जाणार आहे, हेही काम गडकरी साहेबांच्याच काळात झालं आहे. मित्रो, 2009 ते 2014 आणि 2014 ते 2022 या काळातली जर आपण तुलना केली तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर खर्च विकासाच्या दृष्टीनं आपल्या या विभागावर करण्यात आलेला आहे. आणि म्हणून लॉजिस्टिकचा खर्च आता यामुळं कमी होईल आणि त्यामुळं आपल्या भागाला एक विकासाची चालना मिळणार आहे. मित्रो, मला आठवतं मी रेल्वेमंत्री होण्याच्या अगोदर मी पाहत होतो की रेल्वेसाठी आपल्या राज्याला बजेट मिळतंय किती. परंतु या देशाचे दूरदर्शी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, मी आणि आमचे मंत्री त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर यावर्षी रेल्वेला पैसा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मित्रो, यावर्षी 2,40,000 कोटी रुपये या देशासाठी रेल्वेला उपलब्ध करून दिलेत. आणि 9 पासून 14 पर्यंत जर हिशोब लावला तर महाराष्ट्राला फक्त 1,100 कोटी रेल्वे खात्याला मिळायचे. ते यावर्षी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिथं 1,600 कोटी रुपये मिळायचे तिथं 16,000 कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्रासाठी रेल्वेला दिले, म्हणजे 10 पट वाढ या निमित्तानं रेल्वे खात्याला यावेळेस या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि या 1,600 कोटी रुपयाचे कामं या राज्यामध्ये आपल्याला यावर्षी करायचे आहेत. मित्रो, गेल्या अनेक वर्षाची आपली मागणी होती की मनमाडपासून तर नांदेडपर्यंत रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये मी आणि डॉक्टर भागवत कराड साहेबांनी मनमाडपासून तर नांदेडपर्यंत रेल्वेचं 750 कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रिफिकेशनचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. कामाला सुरुवात झाली आहे. 1-3 ते 4 महिन्यामध्ये संभाजीनगरपासून मनमाडपर्यंतची रेल्वे आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संभाजीनगर ते नांदेड हैदराबादपर्यंत रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनचं काम होणार आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 100 रुपयाचं डिझेल लागतं 30 रुपयामध्ये आपली रेल्वे चालणार आहे आणि त्यामुळं मराठवाड्याचं प्रदूषण कमी व्हायला सुद्धा फायदा होणार आहे. केवळ विद्युतीकरण नाही तर गोविंदभाई श्राफ असताना त्यांच्या नेतृत्वात आम्ही केंद्र सरकारने डेलिगेशन घेऊन गेलो होतो की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करा, रेल्वेचं दुहेरीकरण करा. मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की मी रेल्वेमंत्री झाल्याच्या नंतर मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत 1,000 कोटीच्या पहिल्या टप्प्याचं आम्ही रुंदीकरणाचं DPR तयार करायला सुरुवात केली आणि त्याच्या आम्ही DPRला आणि सर्वेला मान्यता सुद्धा दिली आणि यावर्षी आम्ही सँक्शन सुद्धा त्या दुहेरीकरणाचं करणार आहे. मित्रो, आम्ही रेल्वेचं रुंदीकरण करतो, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करतो, त्याचप्रमाणे या भागामध्ये रेल्वे जर आल्या त्याच्या सर्व्हिसिंगची व्यवस्था नव्हती, असा 100 कोटी रुपये खर्च करून जालन्यासारख्या ठिकाणी एक पीट लाईन सुद्धा करतो. परंतु आमच्या डॉक्टर भागवत कराड आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे की संभाजीनगरला सुद्धा पीट लाईन झाली पाहिजे. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आणि डॉक्टर कराड साहेबाला सांगू इच्छितो
की 100 कोटी रुपये खर्च करून जशी जालन्याला पीट लाईन आम्ही केली त्याच धर्तीवर दुसरी पीट लाईन आम्ही संभाजीनगरला सुद्धा करून टाकतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि म्हणून मित्र आज गडकरी साहेब आले, त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं, मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की केवळ हे सगळे रस्ते तर केलेच पण त्यामध्ये नारायण कुचे, डॉक्टर कराड आणि मी या आमच्या मतदारसंघातले 2 अति महत्त्वाचे रस्ते, एक तर संभाजीनगरपासून पैठण आणि फुलंब्रीपासून तर राजूरपर्यंत हे जवळपास मोठ्या रस्ते जे होते आमचे तेही गडकरी साहेबांनी मंजूर केले। पैठण ते संभाजीनगर या रस्त्यामध्ये काही अडचणी होत्या, 2 वेळेस 3 वेळेस गडकरी साहेबांनी आम्हाला परतून लावलं की हे करू नाना ते करू नाना, लोकांच्या संमती मिळवा, ते करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि शेवटी गडकरी साहेबांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी करतात, त्याचप्रमाणे फुलंब्री आणि राजूरचंही भूमिपूजन करतात। मी त्या भागाचा खासदार म्हणून नारायण कुचे आणि मी आणि डॉक्टरांच्या वतीनं खास करून त्यांचं अभिनंदन करतो आणि गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही भरपूर मराठवाड्यासाठी दिलं, केवळ विदर्भ नाही बघितला आणि आपण बघितलं की दळणवळणाचे साधनं वाढल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही, हा अनुभव पश्चिम महाराष्ट्रानं घेतलेला आहे, त्यापेक्षा जास्त कामं आणि रस्ते तुम्ही आम्हाला दिले आणि उर्वरित काही रस्ते आता मागणं माझं काम नाही, कारण मी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी आहे, पण अब्दुल सत्तार साहेब आणि भोंमरे साहेबांनी काही मागण्या मागितल्यात, सत्तार साहेबांनी बार बार सांगावं लागतं, विचारलं माझ्या मित्राला की मी शिवसेनेचा एक मंत्री आहे, खरंच तुम्ही शिवसेनेचे मंत्री आहेत सत्तार साहेब, आम्ही काही भाजपचं म्हणत नाही, पण तुम्ही मागण्या मागितल्या त्याच्यावर गडकरी साहेब प्रामुख्यानं विचार करतात ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे पुढची दिशा काय असू शकते याच्यावर याचा अंदाज येऊ शकतो, एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माझे 2 संपवतो।